एक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने सांगितलं ना, एकाने मी राजकारण सोडेल, ज्यांनी सिद्ध करून दाखवावं, नाही सिद्ध करून दाखवलं खासदारांनी तर त्याने उद्यापासून घरी बसायचं. सगळ्या महाराष्ट्रातल्या तुम्ही खासगी आमदारांना पण विचारा माझी कामाची पद्धत कशी होती ती. उगेच उचलले जीभ लावली टाळायला. आणि तुम्ही मागाशी जो प्रश्न विचारला, मला त्यांचं जाहीर आव्हान आहे, एक माणसाला त्यांनी माझ्या पुढे उभं करावं आणि सांगावं. कुणी गंभीर आरोप केला? एक मिनिट. कृपाल कोण? तुम्हालेनी सांगावं. एक गोष्ट एक महाराष्ट्रातल्या व्यक्तीने सांगितलं ना, एकाने मी राजकारण सोडेल, ज्यांनी सिद्ध करून दाखवावं, नाही सिद्ध करून दाखवलं खासदारांनी तर त्याने उद्यापासून घरी बसायचं. या असला आरोप माझ्यावर करायचा नाही. उद्या सगळ्या महाराष्ट्रातल्या तुम्ही खासगी आमदारांना पण विचारा माझी कामाची पद्धत कशी होती ती. उगेच उचलली जीभ लावली टाळायला. एक महिन्याच्या आत रिपोर्ट देणार होते, परंतु त्या रिपोर्ट मध्ये पहिलं शामियाना उभारलेला चांदीची ताटं तिथं जेवायला ठेवलेली आहे, पंचपक्वान्न जेवायला घालतायत, असंच पहिल्या रिपोर्ट मध्ये आलं. कशाचा रिपोर्ट? हे रिपोर्ट वगैरे असताना हे निव्वळ की वेळ मारून देण्याच्या करता, थोडस वातावरण शांत करण्याच्या करता, सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं काय काय झालं, कशा कशा पद्धतीनं क्लिपा पण फिरल्या ना, वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिपा त्याच्यामध्ये फिरल्या. आणि तुम्ही मागाशी जो प्रश्न विचारला, मला त्यांचं जाहीर आव्हान आहे, एक माणसाला त्यांनी माझ्या पुढे उभं करावं आणि सांगावं की मी तिथं उभा राहतो, त्यांनी उभं राहावं की या माणसांनी अजित पवारांना पैसे दिल्यावर त्याचं अर्थ मंत्रालयाचं काम झालं, एकालाही सांगा. कन्स्ट्रक्शन कंपनीने बिहारमध्ये पूल बनवला, तो तुटला आहे आणि महाराष्ट्रामध्ये गोरेगाव आणि लिंक असा तयार करण्यात आहे, या कंपनीला हे काम करून देणार आहे. माझ्या माहितीप्रमाणे मी खरं महाराष्ट्रातल्या बाहेरच्या प्रश्नाची उत्तर देत नाही, परंतु आपण विचारला तर आपला मान ठेवण्याच्या करता सांगतो की त्या पुलाच्या बद्दल पाठीमागच काहीतरी दुर्घटना झालेली होती आणि त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्यांना असं सांगण्यात आलं की हा पूल तुम्हाला पाडावाच लागेल आणि म्हणून तो पूल पाडला गेला. अशा प्रकारचं स्टेटमेंट आमच्या वाचनामध्ये आलं, नंबर एक. आता नंबर दोन, ते कुठल्या कंपनीने केलेले आणि त्याच कंपनीला इकडचं काम दिलेलं असेल तर त्याच्या संदर्भामध्ये सरकारने निर्णय घ्यायचा. कारण उद्याच्याला एखादी नावाजलेली कंपनी असेल आणि काही गोष्टीच्यामुळं तिथलं एखादी दुर्घटना घडली, म्हणजे त्याची इतर ठिकाणी कामं चालू असतील आणि ती सगळी टॉपची कामं चालू असतील म्हणजे तिथेही दुर्घटना घडेल असं समजण्याचं कारण नाही. तरी देखील हा प्रश्न सरकारच्या अखत्यारीतला. आज 14 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व सरकार करतंय, त्यावेळेस त्यांनी बसावं. रस्ते विकास महामंडळ तर अनेक वर्ष एकनाथराव शिंदे साहेबांच्याकडेच आहे, त्यांनी टेक्निकल लोकांना घेऊन बसावं. आणखीन कुणाचा, मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा सल्ला त्या बाबतीमध्ये घ्यावा आणि त्याबद्दलचा निर्णय घ्यावा. फक्त आपल्या इथले पूल आणि सगळीच देशातले पूल सुरक्षित असावे एवढी मात्र माफक अपेक्षा नागरिक म्हणून आम्हा लोकांची आहे. सातत्याने ते चाललेलं आहे. मध्ये देखील काही राजकीय लोक म्हणाले, माझंही मत आहे, राजकीय हस्तक्षेप पोलीस खात्यामध्ये कमी करायला जर हे सरकारने ठरवलं तर या सगळ्या गोष्टी आटोक्यामध्ये येतील. तुम्ही ठाण्यामध्ये देखील, ठाणे जिल्हा मगाशी आनंद परांजपे इथं होते, तर त्यांना विचारा किंवा जितेंद्रजींना विचारा, त्या बाबतीमध्ये ठाणे जिल्ह्यातले शहरातले भाजपचे पण कार्यकर्ते आणि नेते हे तिथल्या एकंदरीत कामकाजावर त्रासून गेलेले, ही तिथली वस्तुस्थिती. त्याच्यामुळे ह्या सगळ्या बाबतीत अशा प्रकारच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडतायत, त्या घडू नये, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवावी हे तर सरकारचं काम असतं. मग सरकारमधलं कोणता विभाग हे काम करतो तर ते पोलीस खातं करतं. त्याच्याकरता पोलीस खात्याला
त्यांनी सांगावं वरिष्ठांना, त्या त्या भागातल्या सीपींना, त्या भागातल्या एसपींना, त्या भागातल्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना की बा तुमच्या भागात जर काही असं घडलं तर तुम्ही जबाबदार. ऑपअप सगळेजण लगेच सगळ्यांना टाईट करतील त्या भागातल्या लोकांनी, जे अशा प्रकारे जाणीवपूर्वक समाजामध्ये खेळ निर्माण करण्याचं काम किंवा जाती जातीमध्ये दुही माजवण्याचं काम करत असतील अशांना ते ताबडतोब कंट्रोलमध्ये आणतील किंवा थांबवतील. काही दिवसांपूर्वी